शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील आज साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला एक हाती सत्ता मिळेल असे वाटत होते, मात्र ऐनवेळी मनसेचे महापौर भाजपात गेले आणि ऐनवेळी सुरेशदादा जैन यांनी एकी केली. तसेच निवडणुकीत धनशक्तीचा वापर झाला आणि ऐनवेळी गद्दारी झाल्याने या निवडणुकीत भाजपाचा विजय झाला. की ते काती शिवसेनेची सत्ता येईल, पण ऐनवेळेसच सुरेशदादा जॉईन झालेले मनसेचे महापौर हे बी जे पीमध्ये गेल्यामुळे, आणि थोडक्यात म्हणलं तर धनशक्ती आपण पाहिले असेल की एका गाडीमध्ये 44 लाख रुपये मतदानाच्या दिवशी सापडले. पैसा, त्याचबरोबर ऐनवेळेस झालेली गद्दारी, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर बी जे पी त्या ठिकाणी विजयी झाली, आम्ही हरलो. आणि राजकारणामध्ये किंवा लोकशाहीमध्ये जनतेचा निकाल हा मान्य असतो. आम्हाला 30-35 जागेंची अपेक्षा होती, पण आम्ही 15 जागेवरच थांबलो. पण असो, चांगल्या कामांकरता आम्ही त्यांना मदत करणार आहोत, आणि जिथे वाटतं की शहराचं नुकसान होणार आहे काही निर्णयामुळे त्याला विरोध करू. शेवटी विजय हा विजय असतो, त्यांचा विजय झाला म्हणून आम्ही त्यांचं अभिनंदन. या दिल्लीची निवडणूक नाही आहे, या शहरात माझ्याशी कोण कसा वागतो, या वार्डात कोण प्रतिनिधी माझ्याशी बोलतो, नालीकाडाला कोण येतो, मला लग्नाच्या वेळेस टँकर कोण पोहोचवतो, माझ्या दवाखान्याचं काम कोण करतो, ही काय दिल्लीचं राम मंदिर बनायंगे तारीख नाही बतायंगे, ही निवडणूक नाही आहे. ही गटर वॉटर आणि मीटरची निवडणूक असल्यामुळे इथे कोणते पक्ष कुठे गेले याल्यापेक्षा पक्षापेक्षा इथं व्यक्तीला 50% महत्त्व आहे. हा व्यक्ती कसा आहे, आता मुसलमान वार्डामध्ये सुद्धा शिवसेनेचे धनुष्यबाणावर 3 नगरसेवक मिळून आले, मग याला काय म्हणणार आपण. असं काही नसतं की जसा तिथला व्यक्ती आहे त्या पद्धतीने लोक निवडून देतात. त्यामुळे इतके पक्ष एक झाले, तितके पक्ष एक झाले. मग राष्ट्रवादीचे 15 नगरसेवक होते मागच्या वेळेस, आता 0 आहे, भोपळा आहे, त्यांचा एकही नगरसेवकाला नाही. मागच्या वेळेस शिवसेनेचे धनुष्यबाणावर 2 नगरसेवक होते, यावेळेस 15 आले. पण आम्ही असं म्हणत नाही की आमची वाढले असं झालं, आम्ही हारलो हे म्हणायला मन लागतं ना, हारलो तर हारलो. आमचा पराभव आम्ही स्वीकारला, आता चांगल्या कामात त्यांना मदत करू आणि जिथे शहराचं नुकसान होईल तिथे विरोधही करणार असल्याचं शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील शिर्डीत म्हटले. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास शिर्डी.